नमस्कार मित्र हो, आज पुनः मी आपल्यासमोर एक लेख वाचणार आहे। हा लेख यश ट्रेडर्स से श्रीराम झवर यांनी लिहिलेला आहे। ते किराणामालाचे व्यापारी आहेत, मध्यवर्ती पुण्यामध्ये त्यांचं एक किराणामालाचं दुकान आहे। अनेक लोक त्यांच्याकडे येतात गिराईक म्हणून, आणि त्यांच्या निरीक्षणातून त्यांनी मांडलेला हा लेख आहे असं आपल्याला म्हणता येईल। त्यांनी एक मध्यमवर्गीय माणसाची कथा किंवा व्यथा आपल्यासमोर मांडायचा प्रयत्न केला आहे। माणसाची मानसिकता काय असते, काय चाललेलं असतं त्याच्या मनामध्ये, असं त्यांचं निरीक्षण आपण वाचूया इथे या ठिकाणी। मध्यमवर्गीय माणसाची कथा आणि व्यथा। तो मध्यमवर्गीय घरातला कर्ता पुरुष शांत विचारमग्न बसलेला। बायको म्हणते, अहो उद्या अक्षय तृतीय आहे, शकुनापुरते तरी आंबे आणा ना। हो आणतो। हिला कसं सांगू की अर्धा डझन आंबे आणायला 300 रुपये लागतात। घरातील किराणा पण संपत आलाय आणि खाणारी तोंड 6। वाढत्या वयात आलेली पोरं त्यांना खाऊ नका म्हणून कसं सांगू। वय झालेले आई वडील त्यांची औषधं पण आणायची आहेत। इकडे धंदा बंद पडलाय, खिशात शेवटचे 1000 रुपये उद्यापर्यंत संपतील, मग काय करणार, कसं घेऊ पैशाचं सोंग, भीक पण नाही मागू शकत। स्वयंसेवी संस्था अन्नधान्याचे किट वाटत आहे, शिवभोजन थाळी पण मिळत आहे, मागावं तरी कसं। नको बाबा, कुणी पाहिलं तो गत चर्चेचा विषय, लोक म्हणतील अरे काय कमी आहे त्याला, स्वतःचं घरदार आहे तरी इकडे येऊन गरीबाची तारीख खातो। कसं सांगू यांना, पोट भरायला घरादाराची वीट नाही, अन्न लागतं म्हणून, पण पैशाचा आव आणू तरी कसा। घरात पोरांचा वेळ जावा म्हणून सापशिडी लिडो सारीपटाचा डाव म्हणतो। एखादा डाव जिंकला की मुलगा म्हणतो, बाबा तुम्ही जिंकलात आता तुम्ही घर बांधणार। मात्र तोंडावर स्मित हसू आणि डोक्यात विचारांचं काहूर असतं। कसं सांगू याला की कसलं घर बांधतो बाबा, आहे या घराचे हप्ते आत्ता जरी भरायचे नसले तरी लॉकडाऊन संपल्यावर भरावेच लागणार आहेत, कुठून येणार पैसे। बायको रोज पोरांना विचारते, आज काय नवीन बनवू, पण मला ठाऊक असतं की ती आजही आमटी पोळीच करणार आहे, काय करणार। घरातला किराणा संपत आलाय आणि कोणतीही भाजी 30 ते 40 रुपये पावशेर आहे, पण एक मात्र नक्की आहे की ती मला आणि मी तिला खूप समजून घेणार आहे। आता माझी हळूहळू करमणूक पण नाहीशी होणार आहे, कारण डिश टीव्हीचा पॅक आता संपत आलाय, पुढच्या आठवड्यात फोन पण रिचार्ज करावा लागणार आहे। मग एकाच वेळी 2 ते 3 महिन्याचं लाईट बिल, दूधवाल्याचं बिल, पेपरवाला, अशी सगळी बिलं उरावर बसणार आहेत, आणि मग मला पुन्हा प्रश्न पडणार आहे, पैसे कुठून आणणार। आपण पडलो मध्यमवर्गीय, भीक पण नाही मागू शकत। तर मित्रांनो, मध्यमवर्गीय माणसाचे धिंडोडे हे काही लॉकडाऊन पुरतेच मर्यादित नाहीत। मध्यमवर्गीय माणसाचं जगणं असंच असतं, बेकार आणि शापित। म्हणूनच कधी कधी देवाला हात जोडताना म्हणावंसं वाटतं, परमेश्वर आम्हाला इथं खूप श्रीमंत बनव, नाहीतर भिकारी बनव। कारण मध्यमवर्गीयांना ना काही सरकारी मदत मिळते, ना कोणाला पैशाचा आव आणता येतो, आणि ना भीक मागता येते। असा हा मध्यमवर्गीय। धन्यवाद।